हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये। आज आपण भट्टीसारखे खरे शेंगदाणे घरीच बनवणार आहोत। व्हिडिओमध्ये मी काही टिप्स देणार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त वेळा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। साधे आपण नेहमी भाजीसाठी जे शेंगदाणे वापरतो तेच घेतलेले आहे। तुमच्याकडे सोलापुरी शेंगदाणे असतील तर ते देखील वापरू शकता। सोलापुरी शेंगदाणे थोडेसे लांबट असतात आणि रंगाने थोडेसे लालसर असतात। हे सहज आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतात, पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हे मला मिळालेले नाहीत जवळच्या दुकानामध्ये। तर घरामध्ये जे शेंगदाणे होते त्याचेच मी आज भट्टीसारखे खरे शेंगदाणे कसे बनवायचे हे तुमच्याबरोबर शेअर करत आहे। या ठिकाणी पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे। 1 चमचाभर बारीक मीठ घालूया आणि शेंगदाणे घालूया। अगदी याची चव तुम्हाला भट्टीसारखे शेंगदाण्यासारखीच लागेल। पातेला आता मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। 7 ते 8 मिनिट हे शेंगदाणे आपण शिजवून घेणार आहोत। शिजलेत का नाहीत कसं ओळखायचं हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पाहू शकता तुम्ही शेंगदाणे जसे शिजतील तसे ते साईजमध्ये थोडेसे मोठे झाल्यासारखे सुद्धा दिसतात आणि याच्यावरती हलक्याशा सुरकुत्या दिसायला लागतात आपल्याला। 7 मिनिटानंतर पाहूया आपण शेंगदाणे साईजमध्ये थोडेसे मोठे झालेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सुरकुत्या दिसत आहेत। पहा, क्लोजअपमध्ये या ठिकाणी मी दाखवलेलं आहे। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया, चाळणीमध्ये नितळ ठेवूया। या पद्धतीने शेंगदाणे शिजवून घेतल्यामुळे मिठाचा थोडा खारटपणा शेंगदाण्यांमध्ये उतरतो आणि चवीला खूप छान उत्तम असे हे शेंगदाणे लागतात। पहा, जसे थंड होतील तसे आणखीनच त्याच्यावरती सुरकुत्या दिसायला लागतील तुम्हाला। सर्व शेंगदाणे असेच आपण चाळणीमध्ये काढून ठेवूया। आता हे शेंगदाणे आपण थोडेसे 10 ते 15 मिनिट सुकत ठेवणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे असेच चाळणीमध्ये ठेवून फॅनखाली 10 ते 15 मिनिट सुकवून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी सुती कपड्यावरती थोडेसे 5 ते 7 मिनिटासाठी हे सुकवून घेणार आहे। शेंगदाणे सुकत आहेत तोपर्यंत आपण मंद आचेवर गॅसवरती मीठ प्रीहीट करण्यासाठी ठेवूया। मीठ प्रीहीट करून घेणं फार गरजेचं आहे, त्यामुळे शेंगदाणे छान खरपूस असे भाजले जातात। या पद्धतीने मधून अधून पीठ एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे मिठाचं टेम्परेचर एकसारखं राहील आणि एकसारखे शेंगदाणे भाजले जातील। शेंगदाणे देखील छान असे सुके झालेले आहेत। पहा, मी 7 मिनिट ठेवलेले आहेत, पण 15 ते 20 मिनिट शेंगदाणे सुकवून घ्या। मीठ छानपैकी प्रीहीट करून घेतलेलं आहे। मिठातून थोडीशी हलकी गरम वाफ यायला लागते, याच्यावरून आपण ओळखू शकतो की मीठ छान प्रीहीट झालेलं आहे। आता सुकलेल्या शेंगदाण्यांपैकी अर्धे शेंगदाणे मी सुरुवातीला मिठामध्ये टाकलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे ओलसर आहेत, त्यामुळे मीठ थोडं शेंगदाण्यांवरती आपल्याला चिकटल्यासारखं दिसत आहे, पण जसे हे भाजले जातील तसं मीठ ऑटोमॅटिक त्याच्यापासून सुटायला लागेल। गॅसची फ्लेम मी मीडियम लो ठेवलेली आहे। सतत एकसारखं हलवत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत, त्यामुळे छान एकसारखे ते भाजले जातात। सुरुवातीला शेंगदाण्यांना जास्त मीठ चिकटलेलं होतं, आता पहा तुम्ही शेंगदाण्यांपासून मीठ थोडंसं वेगळं झालेलं आहे आणि शेंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत। हे कसं ओळखायचं? तर या पद्धतीने शेंगदाणे थोडेसे गरम आहेत हातामध्ये घेऊन पाहायचं, तर याचा टर्फल वेगळं होत आहे आणि शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे, थोडासा पिवसा रंग येतो त्याला। अजून एक मिनिटभर शेंगदाणे भाजून घेऊया आणि काढून घेऊया। अजून एकदा मी तुम्हाला दाखवते की शेंगदाणे छान खुरपूस असे भाजले गेलेले आहेत। आता हे भाजलेले शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेऊया। आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल हे किती छान क्रिस्पी झालेले आहेत। खाण्यासाठी देखील खूप छान अप्रतिम लागतात। चव याची तुम्हाला भट्टीच्या शेंगदाण्यापेक्षा कमी लागणार नाही। मीठ थोडं कमी असल्यामुळं शेंगदाणे आपण 2 बॅचमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि हे मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता शेंगदाणे भाजण्यासाठी, केक बेक करण्यासाठी। मी हे नेहमी मीठ वापरते। दुसरी बॅच देखील आपण याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे। शेंगदाणे गरम असताना थोडेसे ते नरम लागतील, पण जसे हे थंड होतील तसे ते अजूनच जास्त क्रिस्पी होतात आणि रूम टेम्परेचरती हवाबंद डब्यामध्ये हे तुम्ही
1 ते 2 महिने खाऊ शकता, बिलकुल हे खराब होत नाहीत। तर नक्की या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे बनवून पहा, कसे झाले कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक आणि जास्तीत जास्त वेळा शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। वेळात वेळेकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी धन्यवाद।